ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರೇ, ಬಿ ನ್ಯೂಸ್ ನೇಷನ್ ಕನ್ನಡಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ಜ್ಯೋತಿ ಜಂಗಮ್ ಶೆಟ್ಟಿ. ವಿದ್ಯುತ್ ಅವಘಡ ಹೊತ್ತು ಉರಿದ ಮನೆ. ಹಿರೇಕೆರೂರು ಜಾವಿದ್ ಖಾನ್ ನಗರದಲ್ಲಿರುವ ರಫೀಕ್ ಸಾಬ್ ಅತ್ತಾರ್ ಎಂಬುವರ ಮನೆ ಮಳೆ ಹಾಗೂ ಬಿರುಗಾಳಿಯಿಂದ ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದಂತೆ ಶಾರ್ಟ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ಆಗಿ ಬೆಂಕಿಗೆ ಆಹುತಿಯಾಗಿದೆ. ಇದರಿಂದ ಅಪಾರ ನಷ್ಟವಾಗಿದ್ದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರೂ ಇಲ್ಲದ ಕಾರಣ ಯಾವುದೇ ಜೀವಹಾನಿಯಾಗಿಲ್ಲ. ಹೊತ್ತಿ ಉರಿಯುತ್ತಿರುವ ಬೆಂಕಿಯನ್ನ ನಂದಿಸಲು ಸ್ಥಳೀಯರು ಹರಸಾಹಸ ಪಡಬೇಕಾಯಿತು. ವೈರಾಂ ಹುಷಾರ್ ರೇ, ವೈರಾಂ ಹುಷಾರ್. ಕಣ್ಕಮ್ಮಿ ಹಾಂಚಾಸ್ಪುರ खड़ा खाली पे गया 2 बजे. खड़ा खाली गए के बाद में हमारे घर में कहीं के बाहर गए थे. ये क्या हुआ क्या किधर मालूम नहीं, ऐसा अंगार लग जी. भाई मिल में आता, बाजू में मिल वाले बोले बार भाग का इधर है, करंट शॉर्ट होकर लगी करको मालूम है. क्या 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 जला? क्या 2 बीरा में रहा, सब पूरा भी जल गया, कपड़े लगते सभी जल गए, सामान ऊपर का 2 अठाले पूरा भी जल गया, कबीली टीवी बाद में चरखा घर में के सभी पेपरा वेपरा सभी जल गई. किसी किसी भी क्या नुकसान हुआ नहीं? आदमी को क्या भी धोखा नहीं हुआ. आपको पानी डाल को ठंडा करे, इसलिए सामान तो की बहुत से बहुत हाल होगा. सामान क्या हुआ? बीर के बाद क्या सुना कि ना क्या जला गया? 2 बीरा बाद में कपड़े लसे लगे बेटी को लिए, सो भाड़ा रखते में कपड़े सब भी जल. ये इनो फायर इंजन वाले थे क्या? वो थोड़ा ठंडा करे के बाद में, बाद में आई उन्होंने, उन्होंने दौड़े रहते तो जरा पेट्रोल होता था, वह दौड़ नहीं है. सुनने का सामान मिला कि गया? सुनने का सामान तो कि क्या भी वह नहीं, थोड़ा थोड़ा काला हो गया वो जंगार के झाल को, कपड़ा एक कपड़ा भी नहीं बचा. ನಿರಂತರ ಸುದ್ದಿಗಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಬಿ ನ್ಯೂಸ್ ನೇಷನ್ ಕನ್ನಡ. ಬಿ ನ್ಯೂಸ್ ನೇಷನ್ ಕನ್ನಡ ಲೇಟೆಸ್ಟ್ ನ್ಯೂಸ್ ಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಮೊಬೈಲ್ ನಲ್ಲಿ ನೋಡಲು ಯೂಟ್ಯೂಬ್ ನಲ್ಲಿ ಬಿ ನ್ಯೂಸ್ ನೇಷನ್ ಕನ್ನಡ ಎಂದು ಟೈಪ್ ಮಾಡಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಪ್ರೆಸ್ ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಲೇಟೆಸ್ಟ್ ನ್ಯೂಸ್ ಗಳನ್ನು ನೋಡಬಹುದು.